मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी परळी येथे सुरू असलेल्या ठोक मोर्चास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आरक्षण समर्थक आणि सामाजिक संघटनांनी 22 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. तर आजच्या दुसऱ्या दिवशीही हे ठिय्या आंदोलन सुरूच राहिलंय. मराठा आरक्षणासाठी आजवर 58 क्रांती मोर्चे निघाले. शासनानं वेळोवेळी आरक्षणासंदर्भात केवळ घोषणा केल्या, मात्र कृती शून्य आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये लोकशाही मार्गानं शांततेमध्ये आंदोलनं सुरू होते. सर्व मराठा समाज आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी एकवटलाय. राज्य सरकार चालढकल करत असून समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. बीड जिल्ह्यामधील परळी या ठिकाणी आरक्षणासाठी गेली 5 दिवस ठिय्या आंदोलन सुरू झालंय. या आंदोलनासाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मराठा एकीकरण समिती, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा महासंघ, भारत मुक्ती पार्टी आणि समविचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिय्या आंदोलनास बसलेत. आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशी भूमिका जाहीर करत सरकारनं वेळ काढूपणा न करता आरक्षण त्वरित द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या ठिय्या आंदोलनास आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संपूर्ण राज्यभरामध्ये आपण जाहीर पाठिंबा देत आहोत. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आपण यापूर्वी मराठा आरक्षण संदर्भात आपण तीव्र भूमिका घेऊन यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि आपली एक भूमिका आहे की आत्ता आपण एकट्याने नाही तर एकीने लढायचं. कारण इथं फक्त आता मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही आहे, तर या ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा SC वगैरे इतर सर्व जातींचा आरक्षणाचा प्रश्न असेल, तर या प्रश्नासंदर्भात हे पेशवाई सरकार पूर्णपणे चुप बसलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं यामध्ये कारवाई करीत नाही. याचं एक तुमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण आहे की मराठा एकूण 145 आमदार मराठा आहेत सद्य परिस्थितीमध्ये, सत्तेमध्ये त्यातला एकही आमदार मराठा आरक्षणासंदर्भात बोलत नाही. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की हे पेशवाई सरकार इथं सत्तेत मराठा असूनही आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करावं लागेल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन फक्त एका जातीचं नाही तर सर्व समाजाला आपल्याला बरोबर घेऊन आंदोलन करावं लागेल, तरच आपल्याला या पेशवाईला मनुवादी व्यवस्थेला गाडता येईल अशी या पद्धतीने भूमिका जाहीर करतो आणि आमचा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आणि बहुजन क्रांती मोर्चातर्फे जाहीर पाठिंबा. दरम्यान उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, शिवाजी डवले, रमेश बोरुडे, डॉक्टर विजय मकासरे, अनिल इंगळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू झाले. ते आंदोलन त्याच्याकरता राहुरीमध्ये बी हे ठेवे आंदोलन आज सकाळी चालू झालं. या संदर्भामध्ये आम्ही मराठ्याला आरक्षण मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी या मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या पक्षकारांनी, वरच्या अधिकाऱ्यांनी, तसेच मी आमच्या मुळा प्रवारा संस्थेच्या वतीने यांना मागणी करतो की मराठा या समाजाला आरक्षण मिळावं आणि सर्वच ज्या समाजाला आरक्षण ज्या त्या पद्धतीने असलं पाहिजे ते सगळ्या समाजाला आरक्षण मिळावं. कोणाचं कट करून आणि कोणाचं घेऊ कट करून दुसऱ्याला मिळू नये याच्यासाठीच सगळे मराठा एकत्र आले. त्याबद्दल मी मुळा प्रवास संस्थेच्या वतीने यांना पाठिंबा जाहीर करतो. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.